देशात सुरू असलेल्या कोरोना उद्रेकाला थांबवण्यासाठी व राज्यातील कोविड 19च्या तिसऱ्या लाटेच्या ज्वलंत धोक्यापासून जनतेचा बचाव करण्याच्या हेतूने कर्नाटकातील काँग्रेस पक्षाने मुलांसहित कर्नाटक लसीकरण मोहीम सुरू केली आहे, ज्यासाठी काँग्रेसने 95 लाख शालेय विद्यार्थ्यांना सोशल मीडिया व्हिडिओ स्पर्धेसाठी आमंत्रित केले आहे. कर्नाटक लसीकरण मोहीम ही मोहीम सोशल मीडिया स्पर्धा असून त्यामध्ये लहान मुले भाग घेऊन मोठ्यांना कोरोना वॅक्सिन घेण्याचा आग्रह करण्याचा व्हिडिओ करण्याची स्पर्धा कर्नाटकात योजण्यात आली आहे, असे कर्नाटक राज्य काँग्रेस कमिटी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी प्रसारित केले आहे. डी के शिवकुमार यांनी मुलांना आमंत्रित करून सांगितले की मुलांनी आपल्या पालकांना तसेच इतरांनाही वॅक्सिन घेण्याचा आग्रह करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा संदेश देणारा व्हिडिओ बनविण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यातील 95 लाख विद्यार्थ्यांना आमंत्रित केले असून 100 बेस्ट व्हिडिओजना प्रत्येकी अँड्रॉइड टॅबलेट देणार आहेत, तसेच प्रत्येक स्पर्धकाला कोविड हिरोज सर्टिफिकेट देणार आहेत असे सांगण्यात आले आहे. तर सर्व विद्यार्थी आपला व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबद्वारे आम्हाला पाठवा, तसेच हॅशटॅग वॅक्सिनेट कर्नाटका असे लिहून व्हिडिओ प्रसिद्ध करावा असे सांगण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.